पावसाचं नुसते वेध लागल्यावरही त्याच्या स्वागतासाठी मन ओलचिंब झालेली आहेत. नवी मुंबईकरांनी पावसाच्या स्वागतासाठी अनोख्या पद्धतीनं तयारी केली आहे, पाहूया. घामाच्या धारांना सगळेच वैतागले. आता प्रतीक्षा आहे ती मान्सून धारांची. पहिल्या पावसात भिजण्यासाठी, वरुण राजाचं स्वागत करण्यासाठी नवी मुंबईकरांनी मस्त तयारी केली. प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी नवी मुंबईत एक दिवसीय अम्ब्रेला शॉपचं आयोजन केलं होतं. रंगातला स्वतःला व्यक्त करायचं. पाऊस आला की सृष्टी बदलून जाते, पक्षी आनंदात होतात, पानं फुलं फिरी होतात, हिरवगार होतं, माणसाचं मनही हिरवगार होतं. आणि हे हिरवगार मन घेऊन दुसऱ्याच्या मनामध्ये कुठेतरी प्रवेश करायचा, त्याला रंगात बुडवून काढायचं, त्याला अंतरंगात बुडवून काढायचं, त्याच्या छत्रीत रंग बुडवायचे. आणि तो छत्री घेऊन ज्यावेळी पावसात भिजायला लागेल तेव्हा त्याच्या मनातले रंग इतरांना दिसतील आणि इतरांना दिसणाऱ्या रंगांमुळे इतरांच्या मनावर खूप छान परिणाम होईल असं काहीतरी करावं. आणि मला वाटतं ते प्रत्येकाच्या मनात असतं, प्रत्येकाने करायचं असतं. आणि हा वर्कशॉप करण्यामागचा उद्देश एवढाच असतो. आपल्या मनातले रंग थेट छत्रीला कॅनव्हास करून त्यावर उतरले. लहान मोठे छत्र्या रंगवण्यात गढून गेले. पहिल्या पावसात फिरायचं तर त्यासाठी छत्री ही तशीच स्पेशल हवी. सुरुवातीला मी अच्युत पाल सरांचा खूप आभारी आहे की त्यांनी एवढं चांगलं वर्कशॉप अरेंज केलं. हा वर्कशॉपचा फायदा इतका आहे लोकांना की लोकांच्या मनामध्ये, लोकांच्या डोक्यामध्ये खूप सारे रंग आहेत, विचार असतात, फक्त ते कागदावरती उमटत नाहीत. सरांनी दिलेल्या डेमॉन्स्ट्रेशनमुळे आज ती लोकांना ती सुविधा उपलब्ध झालेली आहे. जसं शेतकरी पावसाची वाट बघत असतो आपल्या पेरणीसाठी, तसं सर्व कलाकार मंडळीसुद्धा ह्या अम्ब्रेला वर्कशॉपची वाट बघत असतात आणि इथे येऊन पूर्ण आपल्या रंगांची उधळण करून आपल्या आनंदात त्या रंगांना समाविष्ट करून घेतात. आणि ज्या आपल्या रंगवलेल्या छत्रीचा आस्वाद पूर्ण पावसाळ्यात घेत असतात आणि दरवर्षी छत्री आम्ही सांभाळलेल्या आहेत. मान्सूनपूर्व सरी सुरू झाल्या आहेत. सध्या घामाच्या धारांनी भिजणारे नागरिक अगदी थोड्याच दिवसात वरुण राजाच्या सरींनी चिंब होणार. वरुणाच्या स्वागतासाठीच हे थोडं रंगकाम. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.